नगर परिषद दिग्रसच्या वैयक्तिक कमिशन खोरी नियोजनामुळे गेल्या 4 वर्षांपासून विश्रामगृह लगत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना नगर परिषदचे अधिकारी मूक गिळून गप्प आहेत। त्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय मागील 4 वर्षांपासून होतोय। माजी वनमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस नगर परिषदेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जलवाहिनीसाठी आणला गेला, मात्र नगर परिषदेचं शून्य नियोजन असल्यामुळे आणि कोणत्याही विकासात्मक कामांमध्ये कमिशन खोरीची गुणवत्ता असल्यामुळे दिग्रस नगर परिषदेच्या समस्या जैसे थे आहेत। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून विश्रामगृह लगत असलेल्या वालमधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे आणि त्याच्या भोवती सडलेल्या अवस्थेत असलेला कचरा आणि सडलेल्या अवस्थेत असलेल्या सभोवतालचं पाणी पुन्हा या वालमध्ये परत जात असल्यानं नागरिकांमध्ये साथीचे रोग आजार बळावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। तरी कुंभकर्ण झोपेत असलेली नगर परिषद हे नागरिकांमध्ये आजार पसरवण्याच्या आत लक्ष देतील का असा प्रश्न दिग्रस शहरात निर्माण झाला आहे। गजानन सुरोशे, स्टार मार्श न्यूज, यवतमाळ।